गोष्टीचं नाव आहे चतुर चोर। आटपट नगर होतं, चांगलंसं समृद्ध होतं, पण त्या ठिकाणी मधून मधून किरकोळ चोऱ्या होत असत। रामू हा एक चलाक चोर होता। त्याला आजवर कोणीही पकडू शकलं नव्हतं। त्याच्या भुरट्या चोऱ्या सदा सर्व काळ चालू असत आणि त्या प्रत्येक वेळी तो चोरी करून सही सलामत सुटे। एकदा तो असाच रात्रीच्या वेळी आपल्या चोरीच्या कामावर निघालेला असताना त्याला वाटेत एक अनोळखी माणूस भेटला। हा सुद्धा आपल्यासारखा चोर आहे ही गोष्ट रामूच्या लगेचच लक्षात आली व त्याने त्या अनोळखी माणसाला पकडलं। दोघांची थोडी बोलाचाली झाली, पण आपल्या दोघांचा धंदा एकच आहे हे दोघांच्याही तात्काळ लक्षात आलं। त्यात अनोळखी चोराचं नाव होतं भीमू। रामू भीमूला म्हणाला, उद्या मी तुझी परीक्षा घेईन, तू जर त्या परीक्षेत उतरलास तर तुला मी माझा भागीदार करून घ्यायला तयार आहे। आपण दोघं मिळून राजाच्या खजिन्यावर दरोडा घालू। दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते सुवर्ण बाजारात भेटले। रामू म्हणाला, तो लाल टोपी घातलेला माणूस आहे ना, त्याच्याकडे नीट निरखून बघ, तो फार श्रीमंत दिसतोय। मी त्याच्यापाशी जातो आणि त्याच्या पैशाच्या बटव्यात काय आहे याचा त्याच्या नकळत पत्ता काढून आणतो। रामू तिथून गायब झाला आणि क्षणार्धात परतला। त्याच्या हातात चक्क एक बटवा होता। दोघांनी तो बटवा उघडून पाहिला तर आत 10 सुवर्ण मुद्रा होत्या। त्यावर भीमू हसून म्हणाला, मी याहूनही मोठी अवघड कामगिरी करून दाखवू शकतो। या बटव्याचा मालक हाच चोर आहे असं मी सिद्ध करून दाखवेन। त्यानंतर भीमू त्या श्रीमंत माणसाजवळ गेला व त्याने त्याच्या नकळत तो बटवा त्या माणसाच्या खिशात टाकला। पण तत्पूर्वी त्याने बटव्यातील 2 सुवर्णमुद्रा काढून त्याऐवजी 2 तांब्याची नाणी त्यात ठेवून दिली होती। क्षणार्धाने त्याने त्या श्रीमंत माणसाचा हात घट्ट पकडला आणि जोरात ओरडून म्हणाला, चोर चोर, कोणीतरी मदत करा। तो श्रीमंत माणूस गांगरला। भोवती तात्काळ गर्दी जमा झाली। भीमू म्हणाला, या माणसाने माझ्या पैशांचा बटवा चोरलाय, तो बटवा माझ्या मालकीचा आहे हे मी सिद्ध करू शकतो। 8 सुवर्ण मुद्रा असून 2 तांब्यांची नाणी सुद्धा आहेत त्यात। असं म्हणून त्याने खिशातून बटवा काढून जमलेल्या लोकांसमोर तो उघडला। भीमूने म्हटल्याप्रमाणे त्यात खरोखरच 8 सुवर्ण मुद्रा आणि 2 तांब्यांची नाणी होती। ते पाहताच जमलेल्या लोकांनी त्या श्रीमंत माणसाला चोर समजून भरपूर चोप दिला। भीमू विजयी मुद्रेने तो बटवा घेऊन तिथून निघाला। तो खरोखरच आपल्यापेक्षा धूर्त आणि चलाक आहे अशी रामूची खात्रीच पटली। त्याने भीमूला तात्काळ आपला भागीदार करून घेतले व दोघांनी एक धाडसी दरोडा घालण्याची योजना आखली। दुसऱ्या दिवशी तो राजाच्या खजिन्याकडे गेले। खजिना त्या ठिकाणी ठेवला होता त्या कक्षाच्या छताला भोकपाळून। तिथे दोघे आत शिरले व तेथून भरपूर सुवर्णमुद्रा चोरून दोघे बाहेर पडले। त्यानंतर त्यांनी ते भोक मोठ्या शिताफीने बुजवून टाकले व तेथून पळून गेले। आपल्या खजिन्यात चोरी झाल्याची गोष्ट दुसऱ्या दिवशी राजाच्या लक्षात आली। खजिना जिथे ठेवला होता तिथे 24 तास कडक पहारा असूनही ही चोरी कशी काय झाली हे कोडे काही केल्या उलगडत नव्हते। राजा बुचकळ्यात पडला। त्याच्या जुन्या जाणत्या मंत्र्याने त्याला सांगितले, महाराज, हे नक्की 2 माणसांचं काम दिसत आहे। त्यांच्यापैकी एक जण आत शिरला असेल तर दुसरा त्याला सावध करण्यासाठी बाहेर थांबला असेल। त्यांनी नक्कीच खजिन्याच्या कक्षाला भोक पाडले असणार आणि ते नंतर बेमालूपणे बुजवले असणार। ते भोक कुठे आहे हे शोधून काढण्याचा उत्तम उपाय म्हणजे खजिन्याच्या कक्षातून धूर करून कक्ष बंद करून घ्यावा। धूर ज्या ठिकाणातून बाहेर निसटेल तिथे नक्कीच भोक असणार। राजाने आपल्या खास विश्वासातील माणसांना तसं करण्यास सांगितलं। छताला भोक असल्याचं त्यांना आढळलं। त्या वृद्ध मंत्र्याने राजाला एक अभिनव योजना सांगितली। तो म्हणाला, महाराज, या दरोड्याची बातमी बाहेर कुणालाही कळता कामा नये, म्हणजे ते चोर काही दिवसातच परत येतील। आपल्याकडे एक विशिष्ट प्रकारची गोंद आहे, त्या गोंदाने भरलेला रांजण आपण कक्षा बरोबर छताच्या त्या भोकाच्या खाली जमिनीवर ठेवू। चोराने छताच्या भोकातून खाली उडी मारली की तो त्या गोंदाने भरलेल्या रांजणात पडेल आणि तिथेच चिकडून बसेल, त्याला पळून जाता येणार नाही। एकदा दोघांपैकी एका चोराला आपण पकडलं की त्याच्याकडून दुसऱ्या चोराविषयी माहिती काढून घेणं मुळीच अवघड नाही। राजाने तसंच केलं। रामूने छताच्या भोकातून खाली उडी मारली।
तो गोंदाने भरलेल्या रांजणात पडला व त्यात रुतून बसला. रामू भीमूला म्हणाला, भीमू तू इथून पळ काढ, मी काही आता यातून बाहेर पडू शकत नाही. मला राजाचे सैनिक तुरुंगात टाकतील, असं तुरुंगात जाण्यापेक्षा मी विष खाऊन जीव देईन. भीमू ओरडून म्हणाला, रामू काळजी करू नको, माझ्याबरोबर मी एक खास औषध आणलं आहे. तू जर ते खाशील तर तुझा श्वासोच्छ्वास थांबला आहे असा बघणाऱ्यांना भास होईल, तू मेला आहेस असंच त्यांना वाटेल. पण तुला प्रत्यक्षात गाढ झोप लागलेली असेल. तुझी इथून सुटका करणे ही माझी जबाबदारी आहे. भीमूने दिलेलं औषध रामूने खाल्लं व भीमू पळून गेला. दुसऱ्या दिवशी राजा उत्सुकतेने चोराने बघायला गेला. चोराचे मृत शरीर पाहून तो निराश झाला. पण मंत्री म्हणाला, महाराज काळजी करू नका, आपण हा मृतदेह गोंदाने भरलेल्या रांजणातून आधी बाहेर काढू. तो देह आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी ठेवू व त्याच्या भोवती कडक पहारा बसवू. दुसरा चोर आपल्या साथीदाराचा मृतदेह नेण्यासाठी नक्कीच येईल. तो हा देह कसा पळवून नेतो ते आपण पाहू. संध्याकाळी एक म्हातारा माणूस एक ढकल गाडी घेऊन आला. त्या गाडीवर मद्याने भरलेली 4 पिंप ठेवली होती. सकाळपासून राजाचे शिपाई त्या मृतदेहाची राखण करत उभे होते. ते कंटाळले होते. आतापर्यंत कोणीच त्या देहावर हक्क सांगायला रडत आलं नव्हतं. संध्याकाळ झाली होती. उन्हा कळली होती. तो म्हातारा म्हणाला, मला जरा मदत करता का ही गाडी ढकलायला? त्याबद्दल मी तुम्हाला चौघांना मिळून एक दारूने भरलेलं पिंप बक्षीस देईन. अंधार होत चाललाय. किल्ल्याचे मुख्य दरवाजे बंद होण्याची वेळ आली आहे. नाही बाबा, आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. आम्हाला या प्रेताची राखण करायची आहे. पण प्रेताची राखण कशाला करायला हवी? प्रेत काय कुठे पळून जाणार आहे? तसं नाही, पण हा मेलेला माणूस फार धोकादायक होता. त्याच्या शवाचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यावर म्हातारा म्हणाला, तसं असेल तर मग माझा नाईलाज आहे. मी काय कसं तरी जाईन इथून. तुमचं बोलणं ऐकून मला पण या प्रेताची भीती वाटू लागली आहे. त्याने जर मला काही केलं तर? असं म्हणून त्याने आपली गाडी हळूहळू ढकलायला सुरुवात केली. रखवालदार नाराज झाले. फुकटची दारू मिळत होती ती हातची गेली. नाहीतर सकाळपासून आतापर्यंत या मृतदेहावर हक्क सांगायला कोणी आलंच नव्हतं तिथं. आता यानंतर कोणी येण्याची शक्यताही दिसत नव्हती. मग त्यांनी निर्णय घेतला, फुकटची दारू कशाला सोडायची. चौघही उठले आणि म्हाताऱ्याच्या मदतीला धावले. म्हाताऱ्या माणसाने स्वखुशीने काम पूर्ण होण्याआधीच एक पिंप देऊन टाकलं. न राहून चौघांनीही घाईघाईनं थोडं थोडं मद्य चाखून पाहिलं. ते खरोखर अप्रतिम होतं. थोडं म्हणता म्हणता बरंच मद्य त्यांनी अधाच्यासारखं पिऊन टाकलं. थोड्या वेळात चौघं बेशुद्ध झाले. भीमू पळतच रामूपाशी गेला आणि त्याने स्वतःजवळचं दुसरं औषध रामूच्या तोंडात घातलं. रामूला शुद्ध आली. आता त्याने ती ढकल गाडी घेतली व त्याच्यावरील मद्याच्या पिंपासह ढकलत रस्त्याने एक तास निघाला. त्याचा संशय कोणाला चाला नाही. तो मद्याचा विक्रेता आहे असंच सर्वांना वाटलं. किल्ल्याचं दार बंद करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 4 रखवालदारांना जाग आली. पाहतात तर काय, मृतदेह गायब. एवढंच नाही तर तो म्हातारा विक्रेता सुद्धा त्यांच्या शेजारी बेशुद्ध अवस्थेत पडून होता. लवकरच तोही उठून बसला आणि इकडे तिकडे बघत त्याने आडाओढा करण्यास सुरुवात केली. बघा काय झालं ते, तुमच्या त्या प्रेतानं आपल्यावर काहीतरी जादूटोणा केला. त्याने माझी गाडी दारूचा पिंप सगळं चोरून नेलं. माझा सत्यानाश झाला. माझं सर्वस्व लुटलं गेलं. माझी सगळी आयुष्यभराची पुंजी मी त्या ढक्कल गाडीत दडवून ठेवली होती. आता तुम्हीच मला माझी गाडी शोधून द्या. त्याचा तो थयथयाट पाहून शिपाई सुद्धा संतापले. ते म्हणाले, ए म्हातारड्या, आधी इथून चालता हो. आम्ही तर किती मोठ्या संकटात सापडलोत याची तुला काही कल्पना तरी आहे का? आम्हाला आता काय शिक्षा होणार याची केवढी मोठी काळजी लागून राहिली आता आम्हाला. त्यावर तो म्हातारा हुंदके देत उठला आणि तसाच मुसमुसत ते 4 शिपायांबरोबर चालू लागला. सर्वजण गाड्याच्या आत शिरले. थोड्याच वेळात आतल्या माणसांच्या गर्दीत तो दिसेनासा झाला. ही सगळी हकीकत जेव्हा राज्याच्या कानावर गेली तेव्हा तो अत्यंत काळजीत पडला. आता मात्र त्याच्या मंत्र्याने त्याला एक आगळा वेगळा सल्ला दिला. तो म्हणाला, हे दोन चोर विलक्षण बुद्धिमान आहेत. आपण काही त्यांना पकडू शकत नाही. त्याउलट आपण त्यांना त्यांच्या अपराधाबद्दल क्षमा नक्की करू शकतो. मग आपण तसंच करू. तुम्ही राज्यात तशी दवंडी पिटवा आणि या दोघांनाही
चोरांचा प्रमुख संरक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत असल्याचं जाहीर करा. याचं कारण असं की कोणतीही चोरी झाली की ती करणाऱ्या चोराचा तपास करणं हे त्या संरक्षण अधिकाऱ्यांचं काम असतं. चोरीची पावलं चोरालाच ओळखू येतात, नाही का? अशा रीतीने ते दोघे चोर राज्यात कोतवाल झाले.